भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक दिवसाची बैठक आज नवी दिल्लीत झाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते पंतप्रधानांच्या भाषणानं बैठकीचा समारोप झाला भाजपा हा पक्ष कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीमुळे मोठा झालेला पक्ष असून कार्यकर्त्यांनी देशातल्या सामान्य नागरिकाचा सा सेतू म्हणून कायम करावं असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकशाहीसाठी भाजपानं मोठं योगदान दिलं असून यापुढेही देशाच्या सामान्य नागरिकासोबत राहून भाजपा वाटचाल करेल असं ते म्हणाले गोवा उत्तराखंड मणिपूर उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही बैठकीत चर्चा झाली यापैकी भाजपाची सत्ता असलेल्या चार, चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारची कामगिरी तर पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडल्याची माहिती यादव यांनी दिली पंजाबमध्ये भाजपा सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा भरभरून पाठिंबा मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे भाजपा अध्यक्ष नड्डा नेतृत्व पक्षा ने कोरोना काल्प काम कौतुक पंप्रधान अभी महिला यादव या उसमें सेवा संकल्प और समर्पण से जुड़कर कोई एक परिवार के साथ जुड़कर के नहीं बल्कि पार्टी की जो परंपराएं हैं इन परंपराओं को आगे बढ़ाते हुए और पार्टी के कार्यकर्ताओं की कड़ी मेहनत और परिश्रम के कारण हम आगे बढ़े हैं दुनिया के लोगों ने अनेक क्षेत्रों में चाहे कोविड में सौ करोड़ लोगों का टीकाकरण हो चाहे भारतीय अर्थव्यवस्था के सुधार की दिशा हो और चाहे जलवायु परिवर्तन पे भारत के द्वारा विश्व में स्थापित किए गए मानक हो उसको स्वीकार किया है और ये पार्टी ने अपने इस पूरे मूवमेंट से भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को मजबूत किया है केंद्र सरकारनं देशातल्या जनतेला गेल्या सात वर्षात भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आमूलाग्र बदलांचा सा भारत वेध घेत असून डिजिटल इंडियामुळे त्याला गती मिळत आहे असं सीतारामन म्हणाल्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही राजकीय प्रस्तावही मंजूर करण्यात आले त्यातल्या अठरा मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आत्मनिर्भर अभियानाला डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाचं पाठबळ मिळालं आहे असं त्या म्हणाल्या जम्मू काश्मीरबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील विविध उपक्रमांमुळे झालेल्या बदलांची चर्चा या बैठकीत झाल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं केरळ तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओदिशामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याबाबतही चर्चा झाली दोन हजार चौदामध्ये केंद्रात भाजपाचं सरकार आल्यानंतर देशातल्या शेतकऱ्यांसाठी एक लाख तेवीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते